आता आपण ऋतुचक्राचा सजीवावर होणारा परिणाम या संदर्भात माहिती मिळवूया. पृथ्वीचा कल्लेला अक्ष जर नसता तर आहे तीच परिस्थिती आपल्याला वर्षभर जाणवली असती. म्हणजेच काय, तर कोणत्याही प्रकारचा ऋतूबदल आपल्याला अनुभवता आला नसता. 66°30 ते 90° या भागामध्ये प्रामुख्याने शीत हवामान आणि बर्फाच्छादित प्रदेश असल्यामुळे या भागातील परिस्थिती वातावरण सजीवांना काही प्रमाणात प्रतिकूल असते. मात्र याही परिस्थितीत दक्षिणेस अंटार्क्टिक भागामध्ये पेंग्विन पक्षी, वालरस सील यासारखे सजीव, तर उत्तर भागामध्ये रेंडियर, ध्रुवीय अस्वले यासारखे सजीव आपल्याला आढळतात. मात्र जेव्हा परिस्थिती ही प्रतिकूल होते आणि अतिशीत हवामान, अन्नाची उणीव जेव्हा या पक्षी आणि प्राण्यांना भासते तेव्हा हे आपल्या आहे त्या परिस्थितीत तिथून स्थलांतर करतात आणि दुसरीकडे अन्नाच्या शोधासाठी आणि अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यासाठी जातात. या ठिकाणी भारतामध्ये सायबेरियन क्रेन नावाचा पक्षी हा दरवर्षी हिवाळ्यामध्ये येत असतो. कारण त्या भागामध्ये जेव्हा अतिशीत हवामान तयार होतं आणि हिवाळा सुरू होतो, अन्नाची उणीव भासते, म्हणून हा पक्षी भारतामध्ये येतो. आणि जसा हिवाळा संपतो तेव्हा हा पक्षी पुन्हा त्याच्या प्रदेशामध्ये निघून जातो. या ऋतुचक्राचा विविध झाडे, प्राणी, पशुपक्षी आणि शेती यावर सुद्धा परिणाम झालेला आढळतो. उदाहरणार्थ विशिष्ट ऋतूमध्येच आंब्याला फळे येतात, विशिष्ट ऋतूमध्येच एखाद्या झाडाला फुलं येतात आणि विशिष्ट ऋतूमध्ये एखाद्या प्रकारची शेती केली जाते. म्हणजेच काय, ऋतू निर्मिती झाली नसती तर आपल्याला सजीव, प्राणी, पशुपक्षी, वनस्पती यामधील विविधता आढळली नसती. परंतु आता बदललेली परिस्थिती आणि जागतिक हवामान बदल, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग असं सुद्धा म्हणतो, तर या परिस्थितीचा सजीव आणि वनस्पती सृष्टीवर प्रचंड प्रमाणात आघात झालेला आहे. या वातावरणामुळे उष्णतेची तीव्रता, उष्णतेची लाट किंवा अति थंड लहर यासारख्या समस्यांचा संपूर्ण जग सामना करत आहे. म्हणून या समस्यांचं निवारण करण्यासाठी जागतिक हवामान परिषद असेल, त्याचप्रमाणे इतर आंतरराष्ट्रीय करार असतील, या माध्यमातून या समस्या सोडवण्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. वनस्पती सृष्टी टिकवण्यासाठी, प्राणीसृष्टी टिकवण्यासाठी सुद्धा भारतामध्ये विविध प्रकारचे कायदे करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर वर्ल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972 अंतर्गत भारत सरकारने या संदर्भात जैवविविधता टिकवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना केलेल्या आहेत.